सर्वप्रथम सर्वप्रथम मी परिचय देतो आपल्यांना, माझं नाव डी एन पाटील, अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त आणि दुकानदार केरोसिन पुरवणारा महासंघ या फेडरेशनचा मी राज्य अध्यक्ष आहे। आज या ठिकाणी शासनाकडे आणि प्रशासनाकडे आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आमच्या राहिलेल्या आहे, ज्या पेंडिंग पडलेल्या आहे, या बाबतीमध्ये आम्ही आजची परीक्षक पत्रकार परिषद आयोजित या ठिकाणी होटल मोदक या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे। पुढे आमच्या मागण्या, नंबर एक, परवानाधारकांनी आपल्या आदेशाने लाभार्थ्यांना धान्याचे वाटप आम्ही धान्य वाटप करतो ते 100% देण्यात यावे, कारण जिल्ह्यात 2023 पर्यंत काही जिल्ह्यात 2023 पर्यंत वाटप झालेले आहे, काही तालुका अद्याप वाटप झालेले नाही, त्यामुळे दुकानदार अडचणीत आलेला आहे। कारण की आम्हाला जे 150 रुपये कमिशन दिलं जातं, 150 रुपये कमिशन हे जानेवारी 2013 पासून फ्री ऑफ हा धान्य वितरण शासनाचा आदेश प्राप्त झाले नाही। आमचं कमिशन जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या 3 महिन्याचं कमिशन आम्हाला जून मध्ये देण्यात आलेलं आहे, आणि जून जुलै ऑगस्टचं कमिशन आम्हाला या 3 महिन्याचं हे ऑगस्ट मध्ये देण्यात आलेलं आहे। पुढचं जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्याचं पूर्ण 100% कमिशन आमचं बाकी आहे। त्यातल्या त्यात आमचा छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचा एक सिल्लोड तालुका असा आहे की गेल्या 9 महिन्यामध्ये त्या तालुक्याचा एकही रुपया प्रशासनाने दिलेला नाही, म्हणजे तहसीलदारने दिलेला नाही। कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मी स्वतः कमिशन हे राज्य सरकारला मान्य करून आलं, राज्य सरकारने माझा जो जिल्हा पदाधिकारी ज्या मॅडम आहेत त्यांनी प्रत्येक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याकडे ते पोस्ट डीडी पोस्ट केलेलं आहे, परंतु एक सिल्लोड जर सोडला इतर तालुक्यामध्ये त्यांनी कमी सिल्लोड तालुक्या सोडली इतर तालुक्यामध्ये काही ठिकाणी 3 महिने काही ठिकाणी 6 महिने वाटप केलेले, सिल्लोड तालुक्याचे 100% कमिशन हे वाटप झालेलं नाही, त्याबद्दल मी सिल्लोड तहसीलचा निषेध व्यक्त करतो। किती कमिशन मागे प्रत्यक्ष आपलं पर क्विंटल 150 रुपये प्रमाणे आमचं सिल्लोड तालुक्याचं 100% बाकी आहे, आणि 1,65,00,000 सिल्लोड तालुक्याचं बाकी आहे, 1,65,00,000। आणि राज्यामध्ये 7% जर आकडा जरी घेतला तर किमान आजही तुमचं कमिशन आमचं म्हणजे पूर्ण राज्यातले जिल्ह्यामधून जर एकत्र केलं तर कमीत कमी आजही 75 करोड रुपये हे शासनाकडे आमचे बाकी आहे राज्यातले। तुमची दिशा काय आपल्या ज्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत? आमच्या जर मागण्या मान्य झालेल्या नाही तर आम्ही यानंतर तरी आंदोलनाची मेळ आम्ही औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर पण सुरुवात करतोय। आमच्या राज्यामध्ये 52,000 रेशन दुकानदार आहे, त्याचं मी नेतृत्व करतो। याच्यानंतर आमचं आंदोलन हे जिल्हा पातळीवर प्रत्येक जिल्ह्याच्या जनजागृती होईल, आणि त्याच्यानंतर आझाद मैदानावरती एकत्र आंदोलन आम्ही मुंबईला करणार आहोत। याच्यामध्ये फक्त आमचा कमिशनचा मुद्दा तुम्ही याच्यात घेऊ नका, कमिशनच्या मुद्द्यापेक्षा सगळ्यात जास्त सिनियर अडचणीचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे म्हणजे आम्हाला अन्नधान्य हे वजन करून कधी मिळत नाही। आम्हाला ते अन्नधान्य 52 किलो जी आमची जी गोणी असते 50 किलो जातं नेटचे 50 किलो दिलेले, तर आमचं असं म्हणणं आहे की ते 50 किलो 200 ग्रॅमची गोणी त्यांनी आम्हाला देण्यात यावी। आजची गोणी जर तुम्ही मोजली, हे पत्रकार आहात, तुमच्या मोल प्रत्येक मोलवर राशन दुकान आहे, तुम्ही त्या ठिकाणी 10 गोण्यामध्ये 1 गोणी मोजा, 1 गोणी मागा 2 ते 2.5 किलो कमी येते, म्हणजे क्विंटल मध्ये कमीत कमी 3 ते 4 क्विंटल आम्हाला शॉर्ट आहे। आणि याचा याची परिस्थिती काय होते की जर आम्ही जर 200 क्विंटलवर धान्य असेल म्हणजे तिथे 8 क्विंटल धान्य कमी आलं, आणि 8 क्विंटल धान्य कमी आलं म्हणजे त्या 8 क्विंटल मध्ये आमचे लाभार्थी किती निघतात, म्हणजे आपल्याला कमीत कमी 15 ते 20 हजार लाभार्थी निघतात। ज्यांना आम्ही मान द्या अशा लाभार्थ्यांना माल कमी आमच्याकडे शॉर्ट होतो, काम माल कमी येतो, म्हणून आम्ही त्या अशा 15 ते 20 हजार लाभार्थ्यांना आम्ही माल देऊ शकत असं नाही। त्यांच्या ऑनलाईन तक्रारी कुठे होतात? शासनाकडे ऑनलाईन तक्रार झाल्याच्या नंतर ती तक्रार जिल्हा तहसीलदारकडे जाईल, आणि तहसीलदार हा दुकानदाराला बोलवतो, सगळं तो पळ करून सोडून तुमच्या बाबतीत अशी तक्रार आलेली आहे, तुमच्यावर का कारवाई करण्यात येऊ नये? तर म्हणून आमचं विनंती आहे शासनाला की आमची गोणी जी 50 किलो तुम्ही म्हणतात ती 50 किलो 200 ग्रॅम 200 ग्रॅम याच्यासाठी म्हणतो, कारण की जर रिकाम्या पोत्याचं वजन 200 ग्रॅम असतं, एक 50 किलोच असत, म्हणून आम्हाला कोणत्या परिस्थितीत वजन काटा करून धान्य द्यायलाच पाहिजे, ही शासनाची जबाबदारी आहे।
शासनाचा असा पण प्रयत्न आहे का राशन दुकान बंद करायचे आणि थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे द्यायचे, आपले काय मत आहे? अद्याप पर्यंत त्या बाबतीमध्ये आमच्याकडे असा लेखी आदेश प्राप्त झालेला नाहीये, परंतु आपण जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, आमचं म्हणणं ते म्हणजे असं आहे, तुम्ही डीबीटी आणा किंवा लाभार्थ्याच्या खात्यावरती तुम्ही नगदी रोख सबसिडी टाका किंवा पैसे टाका, त्याचा आम्ही विरोध करणार नाही। आमचं मत असं आहे की आम्ही ही 75 वर्ष सेवा केलेली आहे, या रेशनचा धंदा करताना लाभार्थ्यापर्यंत माल वाटपाचं नियोजन आम्ही त्यांच्या लाभार्थ्यापर्यंत खालच्या तळागाळाच्या शेवटच्या कडेपर्यंत आम्ही माल वितरणाचं काम केलेलं आहे। आम्ही याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कुठलेही धंदे पाणी नाहीये। माझं असं मत आहे की ह्या रेशनिंगचं सेवा करत असताना, लाभार्थी सेवा करत असताना, आम्ही आमच्या कुटुंबातलं एकही यूपीएससी किंवा एमपीएससी किंवा डॉक्टर किंवा इंजिनियर पर्यंत आमचं एकही माझ्या कुटुंबातला कोणी व्यक्ती नोकरी लागलेली नाहीये। आता तुम्ही म्हणतात की त्याने डीबीटी रोख सबसिडीचं करायचं असेल, अवश्य करावं। माझं असं मत आहे की माझ्या 52,000 जे रेशन दुकानदार आहे, या 52,000 रेशन दुकानदार त्यांचे जे एक एक पाल्ले ते सरकारी नोकरीमध्ये त्यांनी सामील करून घेण्यात यावं, नाही तर आम्हाला ग्रामीण भागामध्ये 20,000 रुपये आणि शहरी भागामध्ये आम्हाला 50,000 रुपये त्यांनी मानधन डिक्लेअर करून द्यावं। कुणाला देऊन टाका ते राशन दुकान, आम्हाला त्याला विरोध नाहीये। पण आमचं कुटुंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलम 6 मध्ये म्हणलेलं आहे की 7 वर्षाचं कुटुंब जगण्यासाठी तुम्हाला हे जगवण्याची ही कोणाची जबाबदारी आहे? अन्न, वस्त्र, निवारा, एज्युकेशन आणि आरोग्य हे कोणाची जबाबदारी आहे? सरकारची जबाबदारी आहे। मग आमच्या कुटुंबाला आम्हाला म्हणायचं, त्यांच्या हातून आम्हाला आत्महत्या करायला कोण आम्हाला फाशीवर लक्षित करून द्या? आम्हाला आमचं जर दुकानं बंद करायचं करून टाका, काही घेणं देणं नाही आम्हाला। आमचं मत आहे की आमच्या कुटुंबाच्या विधानासाठी आमच्या प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती हा सरकारी नोकरीमध्ये सामील, क्लास 3 पोस्ट मध्ये। मी क्लास 4 सुद्धा कॉम्प्रोमाइज करणार नाही। क्लास 3 जे पोस्ट असते किंवा एखाद्या स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी कॅशियरला पगार असतो, त्या कॅशियरच्या पगाराप्रमाणे आमच्या याला पैसे पगार मिळायला पाहिजे। आमच्याकडे जो कोणी ग्रॅज्युएट असेल, आमच्याकडे जो कोणी ग्रॅज्युएट व्यक्ती असेल माझ्या कुटुंबामध्ये, आम्ही त्याचंच नाव देऊ तिथे की बाबा हा माझा शिकलेला आहे, ग्रॅज्युएट झालेला आहे, याला तुम्ही सरकारी नोकरी समिस्त करून घ्या द्यावा। मॅडम, सिंधुदुर्ग तालुका अध्यक्ष रफीक शेरखान, राशन दुकानदार संघटना। अभी इस टाइम में जो परिस्थिति है, राशन दुकानदार अपना माल वाटप कर रहे हैं। पीछे कोरोना काल की वजह से 2 योजनाओं का माल राशन दुकानदारों ने वाटप करे, जिसमें एक पैसों से जो बांटी जाती थी योजना, और दूसरी योजना जो थी वो फ्री में बांटी जाती थी। अब पैसे से जो योजना बांटी जाती थी उसके लिए हमारे से जो है तो नाम मात्र जो है तो पैसे भरकर दिए जाते थे, जिसमें 150 रुपये कमीशन हमको फौरन जो है तो मिल जाता, जिसमें उधर निर्वाह का जो है साधन था। अब उसके बाद जनवरी 2023 से गवर्नमेंट ने पीएमजीकेवाई यानी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना को जो है तो बंद कर दिया, और उसके बाद में जो सिर्फ जो है तो रेगुलर का जो अनाज है उसको जो है तो फ्री का अनाज बोलकर जो है तो वाटअप करना शुरू किया, उसको जो है तो फ्री का अनाज बोलकर जो है तो वाटअप करना शुरू किया। तो उसके ऊपर जो मामला हुआ है उसमें ये बात हुई कि उसके अंदर सिर्फ जो है तो ये बात कर दी गई कि उसी के अंदर हमारे दुकानदारों को जो है तो कोई किसी तरीके का जो है तो लाभ नहीं मिल रहा। पिछले 9 महीने से जनवरी के पास से 100% हाँ, तो जनवरी के पास से पूरा कमीशन बाकी है। गवर्नमेंट ने 3-3 महीने के ऊपर बराबर जो है तो जिला पुरवठा अधिकारी को उसके चेक्स दिए, और जिला पुरवठा अधिकारी ने जो है कि तहसील कार्यालय को जो है तो उसको सुपुर्द किया। सिल्लोर तालुका जिसमें 205 दुकानदार जो है तो सेवा देते, और उनका गालिबन जो है तो हर माह का जो है तो कमीशन 53 से 55 लाख रुपए के करीब करीब जो है तो बैठता है, जिसमें हमारे 9 महीने के यानी जनवरी से लेकर सितंबर तक 1,65,000 रुपए जो है तो इस वक्त जो है तो बकाया। और इसके साथ में जो गरीब कल्याण अन्न योजना, जो रोजगार अन्न योजना चलती थी और कामासाठी धान्य, ये योजनाएं 2004 से 2007 तक जो है तो चली है, जिसके अंदर जो राशन दुकानदारों ने माल जो लाकर बांटे थे उसका कमीशन जो तो दुकानदार को लाने ले जाने की जो ढुआई दी जाती थी वो देना जो है तो बाकी है, जिसमें 35 लाख से ज्यादा जो है तो दुकानदारों के पैसे जो है तो बाकी है। योजना बंद हो गई, उसके भी पैसे जो है तो बाकी है। आपका नाम बताया? मेरा नाम रफीक शेरखान।
नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।